है का? हाँ अरे सुई द्वारा पण सोबत आहे राव, एक नंबर। पावनखिंडीची जागा ही खरी पावनखिंडीची जागा अनेक ठिकाणी काय जय शिवराय। मित्रांनो, मी अंशुमन तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो सन ऑफ सह्याद्री ह्या यूट्यूब चॅनल मध्ये। आणि सध्या मी करपेवाडी ह्या गावात आहे। आपण काल पन्हाळागडापासून करपेवाडी इथपर्यंत जवळपास 25 किलोमीटरचं अंतर आहे ते पार केलं होतं। आणि आज आपण तिथून पावनखिंड येथे जाणार आहे। सध्या सकाळचे 7:30 वाजले आणि गडवाट परिवार जे सर्व ट्रेकर्स सदस्य हे रेडी झाले आणि थोड्याच वेळात आम्ही पुन्हा चालायला सुरुवात करणार आहे। मित्रांनो, आता आम्ही निघालोच होतो पण तेवढ्यात अचानक पप्पांच्या बॅगचा बेल्ट तुटला। मग लगेच पप्पांनी बेल्ट शिवला आणि तात्पुरतं काम केलंय। आणि आता आम्ही पुढे जाणार आहे सगळ्या ग्रुप मेंबरसोबत। मित्रांनो, आज आपण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाट्याची भ्रमंती करणार आहोत। काल आपण अर्थातच डे 1 मध्ये पन्हाळगडापासून करपेवाडी या गावापर्यंत आलो। करपेवाडी या गावामध्ये राहण्याची सोय आहे। डे 1 मध्ये आपल्याला मोजकेच ओढे व चिखलाची वाट लागली होती, परंतु डे 2 म्हणजे आजचा प्रवास आपला संपूर्ण ओढ्यांमधून व चिखलातील वाटेमधून आहे। आजच्या ट्रेकला एकतर असं होतं आहे की 2-1 मिनिट जरी थांबलो व्हिडिओ काढण्यासाठी तर जे समोरचे आहे ते डायरेक्ट नजरा आड होऊन जातात, ते गायबच होऊन जातात। आणि नवीन आहे, रस्ता माहीत नाही, त्यासाठी ग्रुप बरोबर राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। सध्या निलगिरीच्या जंगलातून आम्ही जातो आहे आणि व्हिडिओच्या नादात मी पुन्हा ग्रुपपासून थोडा मागे राहिलो। तसं मागे पण खूप ग्रुप मेंबर आहे आणि पुढे पण आहे, पण लांब लांब आहे। जर कोणी झाडांच्या आड गेलं म्हणजे ते नजरेआड झाले जर कोणी तर एकदम हॉरर पिक्चरसारखी फील येते आहे। सगळीकडनं निलगिरीचे झाड, उंच उंच झाड, पाऊस, चिखल। आज तर असं होतं आहे की व्हिडिओ काढण्यासाठी मी मोबाईल रेनकोटमधनं काढला की लगेचच जोराचा पाऊस येतो। मित्रांनो, आता पुन्हा एकदा पप्पांच्या बॅगचा बेल्ट तुटला आहे। बॅगमध्ये कालचे ओले कपडे पण आहे आणि वजन पण खूप आहे। आता बघावं लागेल काय कसं करायचं, काहीतरी करावंच लागणार। दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच आपल्याला निलगिरीचं जंगल लागतं। आता आम्हाला पुन्हा डांबरे रस्ता लागला आहे आणि आता आम्ही डांबरेवरनं चालतोय। काय 1.5 किलोमीटरचं अंतर असेल आणि सगळेजण मस्त रमत गमत जातात ते। पाटेवाडी सगळीकडे हिरव्या गवताची चादर पसरलेली आहे। आता मी माझ्या ग्रुपपासून वेगळं झालो आहे पण गडवाटच्या ग्रुपसोबत आहेच मी। रिमझिम पाऊस पण पडतोय आणि अजून पावनखिंडला जायला कमीत कमी 10 किलोमीटर बाकी। छत्रपती शिवाजी महाराज की हर हर।
जय हर हर महादेव। अनेकदा तर आम्हाला गुडघ्या एवढ्या चिखलातून चालावं लागले। संपूर्ण ट्रेकमधील सर्वात जास्त चिखल असलेली वाट। चिखल इतका आहे की एखाद किलोमीटर पार करायला आम्हाला कमीत कमी अर्धा तास लागतोय, कारण की चिखलातून चालणं हा अवघड आहे। अनेक जण खूपदा चिखलात सटकतात। ते थोड्या वेळानंतर आम्हाला पुन्हा जंगल लागलं। जंगलातून आम्हाला पाण्यातूनच चालावं लागलं। हा आहे दुसऱ्या दिवशी पैकी लागणारा सर्वात मोठा ओढा। ओढा पार करण्यासाठी अनेक जण अनेकांना मदत करत होते। पाण्याखालचं आपल्याला क्लिअर दिसत नव्हतं, म्हणून या ठिकाणी अनेक जणांचा पाय सटकला। या ओढ्यात अनेक जणांनी मनसोक्त आनंद लुटला। जवळपास 10 किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला डांबरी रस्ता लागला। पांढरे पाणी या ठिकाणी सर्व गडवाटकरांनी दुपारचं जेवण केलं। पावनखिंडच्या परिसरात अनेक ट्रेकर्स व पर्यटकांची गर्दी होती। खिंडीत उतरण्याचा मार्ग रिस्की आहे। पावसाळ्यात खिंडीत उतरण्याचा आपण टाळावे। कदम महाराज।
शिवाजी महाराजांचं आपण पाल कितनं नेहमी वर्णन ऐकतो, आपल्याला आपली सॅक आणि पाऊस पडतोय. जर ती पालखी शिवाजी महाराजांना घेऊन चालली आहे, जायचा रस्ता एकदम नॅरो आहे, तर हे पॉसिबल तात्विकतेला धरून नाही आहे बरं. त्याच्यामुळं तो जो काही रस्ता महाराजांनी केला आहे तर तो वैयक्तिकरित्या केलेला आहे. राहिला विषय शिवाकाशीत ज्या पालखीतनं बसून त्या सगळ्या आदिलशाहीच्या सैन्याला गुंगारा देण्यासाठी जी काही व्यूहरचना केलेली होती, या सगळ्याचा डेमो शिवाजीराजांनी आधी करून ठेवलेला होता आणि हे सगळं प्रीप्लॅन होतं बरं का. तसंच त्यावेळेस शिवाजी महाराजांचं कुठलंही काम हे अंदाजपंचे किंवा अंधारात बांध चालवण्यासारखं नव्हतं. याचे रेफरन्सेस अनेक कागदपत्रातनं आलेले आहेत की प्रत्येकाला एक एक कामगिरी सोपवलेली होती. एक त्याच्यामुळे आज रोजी आज आपण 100% खात्रीने असं म्हणू शकतो की महाराजांनी ही जी काही पन्हाळ्यावरतून ज्या काही विशाळगडापर्यंत प्रवास केला हे प्रीप्लॅन केलेली गोष्ट होती. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा होता की महाराज पालखीवरतून आले जर असतील तर पालखी फक्त शिवाकाशिदाची निघाली मुख्य याच्यापासनं, आणि पन्हाळ्यावरतून महाराज जे काही रुक्मी निघाले तर ती पालखी दुसरी निघाली असेल आणि त्यातनं महाराज फक्त मेन रस्त्यापर्यंत आलेले असतात. कारण शिवाजी महाराजांच्या कुठल्याही प्रसंगामध्ये हे जेवढ्या मोहिमा झाल्या कुठूनही महाराज निघाले तर महाराजांनी कुठेही स्वतःला त्यांचा लीडर आहे असं समजून कुठेही बसलेलं नाही आहे बरं. दुसरा एक प्रश्न असा आहे बऱ्याच जणांना पडतो की याच्यामध्ये बाजी प्रभू देशपांड्यांचं नाव कायम पावनखिंडीच्या बाबतीत घेतलं होतं. मुळात बाजीप्रभू हे बांधलांच्याकडं जे काय काम करत होते तर त्यांच्याकडे हिशोबाचं काम असायचं की देशपांडे. मुळात बाजी प्रभू हे प्रभू त्यांचं आडनाव आहे आणि देशपांडे ही त्यांना दिलेलं पद आहे. देशमुख देशपांडे कुलकर्णी ही सगळी पदं आहेत त्या काळातली. म्हणजे मला आठवते 14-15 साली आम्ही ज्यावेळेस हा स्ट्रेक केला होता त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचे पिलर नव्हते लावलेले, पायवाटा व्यवस्थित रुळलेल्या नव्हत्या, त्याच्यानंतर जायचा यायचा अनेक ठिकाणी आपल्याला डांबरी सडक लागली, ती डांबरी सडकसुद्धा नव्हती. एवढ्या 5-10 वर्षात एवढे बदल तरी दिलेली होती. बांधल जे घेतलेले होते बरोबर ते अगोदर 3 महिने या सगळ्या रूटवरती काम करत होते बरं का. आता ही पावनखिंडीची जागा ही खरी पावनखिंडीची जागा आहे की नाही याचा अर्थ काय आहे? ही पावनखिंड ही पावनखिंड आहे नक्की. नक्कीच नक्कीच हा मुळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. गजापूरच्या किंडी झालं की गोडकिंडी झालं दादा सांगतील. आता एक मिनिट ऐका, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ही पावनखिंड आणि जुने रेकॉर्ड याच्यामध्ये कुठेही पावनखिंडी नावाचा उल्लेखच येत नाही. त्याच्यात जो उल्लेख येतो
तर गजापूर नावाच्या खिंडीचा किंवा गजापूर नावाच्या गावाचा उल्लेख आहे. वेंगुर्ल्याच्या ज्या काही याच्यातनं त्या तोफा आलेल्या होत्या, तर त्या तोफा देण्यापासून ते इथल्या ज्या काही लोकांचे संबंध त्या लोकांचे आले इंग्रजांच्या त्या लोकांशी, तर त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही घटना लिहून ठेवल्यात त्याच्यात गजापूर नावाचाच उल्लेख आहे. पावन खिंड नावाचा उल्लेख आपण आपल्या आदरार्थिती म्हणजे बाजीप्रभूंना जे काय आपण एक चांगलं स्थान देतो, तर त्या ह्याच्यातनं आलेला तो पावन खिंड म्हणजे त्यांच्या बलिदानाने पावन झालेली म्हणून त्या जागेला नाव पावन खिंड दिलं. आता हे नाव आलं कुठनं, तर हे साधारण आपल्याकडे अनेक इतिहास संशोधक, अनेक इतिहासकार किंवा त्याच्या त्या संदर्भात काम करणारे अनेक लोक आहेत, ज्याच्यामध्ये आदरणीय गुळवणी सर असतील, त्याच्यामध्ये दांडेकरांचं नाव मोठ्या ह्यांनी घेतलं होतं, बाबासाहेबांचं नाव त्याच्यामध्ये घेतलं होतं, ते ह्यांच्या तत्कालीन लिखाणातनं किंवा त्यांनी जे काय त्यावेळेसचा जो काय अभ्यास केला, तर त्यांच्या अभ्यासातनं आत्ता जे काय आपण ठिकाण बघतो, तर त्यांनी शोधून काढलेलं म्हणा किंवा त्यावेळेस त्यांच्या अभ्यासापर्यंत आलेला विषय म्हणजे आत्ताची पावन खिंडी. पण वास्तवात असं कुठलंही सैन्य म्हणा किंवा शिवाजी महाराजांची लोकंसुद्धा असं कुठलीही गोष्ट करणार नाही की शत्रूला सांगायचं की तू या खड्ड्यात ये आणि आपण पण येऊ तिथं आणि तिथं जरा थोडंसं असं असं करू आणि मग परत पुढे निघू, तर असं हे शक्यता नाही आहे बरं का पुढं. त्याच्यामुळं वास्तविकतेला आणि भूगोलाला धरून जर आपण विचार केला तर हे ठिकाण एक आपल्या किंवा त्यावेळेसच्या त्या सगळ्या इतिहासकारांच्या मते ही घटना तिथं घडली असं त्यांनी मांडलेलं आहे. पण वास्तवात ही जी काही घटना घडली अनेक लिखाणातनं जे उल्लेख आले ते गजापुराच्या खिंडीचे आलेले. खिंड याचा अर्थ खूप मोठा उंच डोंगर असतो असं होत नाही, तर त्याच्यातनं अनेकांच्या लिखाणातनं असा विषय आला याच्यामध्ये की खिंड केली किंवा खिंडीत अडवलं म्हणजे मला तू खिंडीत गाठलंयस, जसं कात्रजच्या घाटाचा उल्लेख आठवतो, आठव माहिती आहे का तुम्हाला, तर तसा त्याच्यावरती आपण नंतर बोलू. तर तशा पद्धतीचा प्रयोग ह्या पावन खिंडीच्या बाबतीत आलेला आहे आणि गोरखिंडीच्या बाबतीत आलेला आहे. त्यामुळं ही ती जागा नाही आज आपण 100% असं भूगोलाच्या आधारावरती म्हणू शकतो आणि कागदपत्रांच्या आधारावर नक्की म्हणू शकतो ती जी ठिकाणे ज्या ठिकाणी ही घटना घडली लढाईच्या बाबतीतली, तर ती घटना गजापूरच्या ठिकाणी घडलेली आहे असं माझ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासातनं आणि संशोधनातनं आलेली पुढची बाब आहे. गजापूर इथून अगदी 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर चालत जो रस्ता जातो ना 2 किलोमीटरच्या वरती रस्ता मागाशी प्रश्न विचारला होता की तिथं काय लिहिलेलं होतं की बाजीप्रभूंची भेट, मला वाटतं तिथं काय केलेलं बाजीप्रभूंची भेट असं म्हणतात झाली. कुठेही कुणीही स्पेसिफिक ठिकाणाचा उल्लेख करत नाही, या भागात झालं हे मान्य लढाईला तुम्ही म्हटले ना दादा, त्या लढाईला कोणाचा विरोध नाही किंवा ही घटना घडली इथं, पण स्पेसिफिक इथंच घडली याच्यावरती थोडी वेगळी मत आहे. मित्रांनो, ए होती पन्हाळा ते पावनखिंड ह्या पदभ्रमंतीची पार्ट 2. जर तुम्हाला पार्ट 1 ची व्हिडिओ बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा. सोबतच ह्या व्हिडिओला लाईक पण करा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर पण करा आणि सन ऑफ सह्याद्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.